अचलपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये आमदार बच्चू कळू यांनी आपल्या विकास निधीतून एकशे सत्तावीस कोटी मंजूर केले आहेत या निधीतूनच येथील माजी नगरपालिका अध्यक्ष अनिल पिंपळे यांनी अनेक विकास कामाला सुरुवात केली आहे अचलपूर शहरातील जीवनपुरा परिसरातील रस्तेसह अनेक कामाला आता सुरुवात झालेली आहे अचलपूर क्षेत्रामध्ये रस्ते बांधकामाकरिता आमदार बच्चू कळू यांच्या विकास निधीतून एकशे सत्तावीस कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे याच निधीतून अचलपूर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष अनिल पिंपळे यांनी सहा कोटीतून कॉम्प्युटर रस्ता मंजूर करून काम सुरू केले आहेत अचलपूर नगरपालिकेमध्ये एकशे सत्तावीस कोटीतून अनेक कामाला सुरुवात झाली आहे जीवनपुरा प्रभागामध्ये पंधरा कोटीचे विकास कार्य सुरू करण्यात आले आहेत स्मशानभूमी ते कुंभकरण गेट अमीननाथ संस्थान येथे सभागृह त्याचप्रकारे रस्त्याच्या सौंदर्यीकरणसाठी पन्नास लाख रुपये निधी देण्यात आला आहे यासोबतच अचलपूर शहरामध्ये अनेक कामाला माजी नगरपालिका अध्यक्ष अनिल पिंपळे यांच्या मागणीने आता प्रशासनाने सुरुवात केली आहे एकूणच जीवनपुऱ्यामध्ये विकास कार्य नगरपालिका आणि आमदार बच्चू कडू यांच्या निधीतून सुरू झालेले आणि हा रोड कित्येक वर्ष झाली अचलपूरमध्ये हा रोड बंद होता या, या रोडने चालू होता शेतकऱ्यांना आणि लोकांना त्रास होता कुठपर्यंत हा रोड होणार किती निधी याच्यासाठी उपलब्ध झालाय हा रोड भविष्यात म्हणजे हा जवळपास ब्रिटिश कालीन रोड आहे हा चांदूर नात्यापासून तर अचलपूर बुंदेलपुरा गेट म्हणून अचलपूरला हा जाणारा रोड आहे हा म्हणजे कित्येक वर्षापासून अरुंद होता त्याच्यावर आमचे मान्य बच्चू कळू यांच्या यांच्या प्रयत्नाने बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या प्रयत्नाने अनिल पिंपळ यांनी हमेशा वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे हा लोटांगणांचा रोड बच्चूभूमी ह्या रोडवर मशानभूमी जीवनपुरा घोघाट मशानभूमी ते बुंदेलपुरा गेटपर्यंत सहा करोड रुपयाचा रोड सिमेंट रोड हा चालू झालेला आहे त्याचा सध्या कच्चा कामचा आहे आणि आता पंधरा वीस दिवसात हा सिमेंट रोड होणार आहे एकूणच अजून जीवनपुऱ्यामध्ये जे विकास कार्याचं नगरपालिकेचा कार्यकाळ संपलेला आहे आणि एक वर्ष झालं आहे सुद्धा आता सुद्धा नगर निवडणुका नाही तरी विकास कार्य हे चालत आहे का नगर परिषदला दोन वर्ष झाले दोन न वर्षापासून कोणीही मेंबर उपलब्ध नाही समजा कार्यकाळ कार समाप्त झाला आहे तरी पण बच्चू भाऊच्या माध्यमातून आमच्या कामं बिलकुल चालूला चालूच आहे असं वाटतच नाही का नगरसेवक इथं नाही आहे म्हणून बच्चू भाऊच्या माध्यमातून हे कामं चालूच आहे विकास कामाला सुरुवात झाल्याने अचलपूर शहरामध्ये विलासपुरासह अनेक परिसरातील मतदारांनी अनिल पिंपळे यांचे आभार व्यक्त केले आहेत अचलपूर नगरपालिकेच्या माध्यमातून एकशे सत्तावीस कोटीची कामे सुरू झालेली आहे आमदार बच्चू कुडू यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकशे सत्तावीस कोटीचा निधी हा अचलपूरच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेला आहे येथे भूमी ते कुंभकरण गेट पर्यंत अचलपूरपर्यंत वर्षापासून हा रोड रखडलेला होता आणि या रोडचं काम आता नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे अचलपूर नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अनिल पिंपळे यांच्या माध्यमातून विकास कार्य आरंभ झालेला आहे इथे नगरपालिकेचे नगर अभियंता देशमुख आणि उप अभियंता अरविंद गोठवाल यांनी या संपूर्ण रोडचा दौरा केला असून इथे विकास कार्याची सुरुवात झाली आहे एकोणीस पंधरा कोटीची कामे हा अचलपूरच्या जीवनपुरा या क्षेत्रामध्ये होत आहे आणि अनिल पिंपळे प्रयत्नांना यश आलेलं आहे मी नितेश के